मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील कुमारी प्रिया निरंजन शिंदे ही 6 वर्षाची मुकली रविवारी दुपारी 3 दरम्यान हरवली होती. तिचा शोध घेतला असता ती आढळून न आल्याने तिच्या नातेवाईकांनी या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर सदर चिमुकली हरवलेल्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर 15 जानेवारी रोजी सकाळी 9 सुमारास संबंधित चिमुकलीचे प्रेत मुदखेड उमरी रस्त्यालगत आढळून आले. शहर व तालुक्यात ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि घटनास्थळी भोकर येथील अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, अर्धापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नाईक, पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व झाल्या प्रकरणाची माहिती घेत तातडीने तपासास सुरुवात केली. मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी सदरचे प्रेत ओळखले असून या प्रकरणी योग्य तपास होण्याच्या दृष्टीने न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या यंत्रणेलाही पोलिसांच्या वतीने शहरात पाचारण करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या प्रकरणी कायदेशीर गुन्हा होणार असल्याचे बोलले जात आहे.